नमस्कार, अद्रिस मामा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया प्रोटीननी भरपूर चटपटा चना सॅलेड। आता कृती पाहूया। आपण इथे चणे घेतले आहे, ज्यांना आपण रात्रभर भिजून घेतले आहे। आता आपण या चण्यांना शिजवून घेऊया। चण्यांना कुकरमध्ये 3 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया। चणे अशा प्रकारे छान शिजले आहेत। आता आपण याच सॅलेड तयार करूया। त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर व हिरवी मिरची घालूया। त्यानंतर थोडं मीठ घालून हे आपण बारीक वाटून घेऊया। अशा प्रकारे छान बारीक हे वाटून झालेलं आहे। इथे आपण 1 वाटी उकडलेले चणे घेतले आहे। आता त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। चण्यांना वाटण छान कोट झालं आहे। आता आपण त्यामध्ये कट केलेली काकडी, टमाटर आणि कांदा घालूया। त्याचबरोबर त्यामध्ये रॉक सॉल्ट टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चटपटा चना सॅलेड तयार झाला आहे। शेवटी यामध्ये थोडं लिंबू पिळावे, टेस्ट फार अप्रतिम लागते। अशा प्रकारे चना सॅलेड जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।